महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची MK फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी सोमवारी हॉटेल बालाजी सरोवर इथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड बऱ्याच वेळ राजकीय चर्चा झाली. या भेटीची सोशल मीडियावरून चर्चा होतीये, त्यामुळे महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करणार की काय याची चर्चा आता MK फाउंडेशनच्या कार्यकर्त्यातून सुरू आहे. या चर्चेमुळे महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढलाय. गेल्या अनेक दिवसापासून महादेव कोगनुरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचं लक्ष लागून होतं. काही दिवसात लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोघांनी महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे कोगनुरे हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून होती. त्यातच पुन्हा एकदा कोगनुरे यांच्यात बंद दाराआड देवेंद्र फडणवीसांबरोबर राजकीय चर्चा झाल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उतरलाय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.